विकास अशा टप्प्यापर्यंत व्हायला पाहिजे की तुम्ही कुठंही असला तरी तुम्ही उठून दिसाल तुमचा मृत्यू जरी झाला तरी तुम्ही जगलं पाहिजे पण जिवंत असताना तुम्ही मृत नसलं पाहिजे अनेक ऋषी संत असे होऊन गेले जे इतके प्रखरपणे जगले की काही हजार वर्षांनंतर सुद्धा आपण त्यांना अजूनही विसरू शकत नाही एवढं तरी तुमच्यासोबत घडलं पाहिजे की तुमचं शरीर तुमचं मन तुमच्या भावना तुमच्या ऊर्जा या तुमच्या आयुष्यात अडथळा नाही आहेत कालच कुणीतरी मला आठवण करून देत होत आणि माझ्याही लक्षात आलं नाही अतिशय व्यस्त वेळापत्रक होतं माझं अमेरिकेत आणि मध्ये तिथून मी इथं आलो आश्रमात फक्त एक दिवस आणि त्यानंतर मी ऑस्ट्रेलियाला गेलो न संपणारं काम एक दिवस मला काहीतरी ताप आला आणि मग मी इथं आलो फक्त एक दिवस मग मी नेपाळला गेलो कैलासला ट्रेक केलं नेपाळ ट्रेक कैलास ट्रेक आणि परत आलो मग पूर्ण दिवसही नाही फक्त अर्धा दिवस आणि मी कावेरी कॉलिंगला गेलो बरं का मी पाच दिवसांच्या राष्ट्रीय टूरवर होतो कावेरी कॉलिंगसाठी राजकीय पाठिंबा मिळवण्यासाठी मी परत आलो आणि त्याच दिवशी कावेरी कॉलिंगसाठी निघालो आणि ते संपवून मी इथं आलो एक दिवसही नाही सतराला आलो आणि आम्ही अठराला पहाटे आणि नऊ वाजता मी पुन्हा बेंगलोरच्या साठी निघालो आणि तेव्हापासून चालूच आहे कालच मी परत आलो तर ते म्हणत होते सद्गुरु तुम्हाला एकही दिवस सुट्टी मिळाली नाहीये आज माझा सुट्टीचा दिवस आहे ठीक आहे okay. <laughs> आणि इथं तुम्ही टाळ्या वाजवताय <laughs> सकाळपासून फायलिंगचा ढीक झालाय आणि इथं तुम्ही सगळे जमलाय आणि आता मीटिंग मागे मीटिंग आहेत आणि रात्री अकरा वाजता कालभैरव आहे आज रात्री महालय अमावस आहे तर हा सुट्टीचा दिवस आहे okay. तर शरीर कधी तक्रार करू लागतं का नक्कीच ते करत जर शरीर तक्रार करत नसेल म्हणजे याचा अर्थ तुम्ही ते वापरत नाही त्यांना तक्रार केली पाहिजे पण तुम्ही तक्रार करू नका एवढं तुम्ही शिकलं पाहिजे यासाठी तुम्ही जे काही करत आहात त्याप्रती तुमची भक्ती असली पाहिजे जर तुमच्यात भक्ती नसेल तर शरीर आधीच मन तक्रार करेल भावना तक्रार करतील सर्व काही तक्रार करेल नाही नाही आधी शरीरानं तक्रार केली पाहिजे याचा अर्थ तुम्ही ताणले गेले आहात शारीरिकदृष्ट्या मग मन जरा विचार करून निर्णय घेऊ शकतं माझ्यासारखं तुम्ही माझ्यासारखी सुट्टी घेऊ शकता याचा अर्थ तुम्ही फक्त रात्री बारा वाजेपर्यंत काम करायचं फक्त बारापर्यंत त्यानंतर तुम्ही झोपू शकता नाहीतर हे दोन वाजेपर्यंत चालू राहतं सुट्टीचा दिवस आहे जर तुमच्या शरीराला वाटत नसेल की आयुष्य अवघड आहे शरीर मन नव्हे जर शरीराला वाटत नसेल की आयुष्य अवघड आहे याचा अर्थ तुम्ही काहीच अर्थपूर्ण करत नाही तुमचं शरीर सतत ताणलं गेलं पाहिजे त्याला वाटलं पाहिजे की अवघड आहे जेव्हा तुम्ही बिछाण्यावर पडता तेव्हा तुम्ही झोपी जाता कामा नाही तुम्ही मेलं पाहिजे yes. हो एक उशी अशी नहीं आ रहा है, नाही ना। जरी तुम्ही दगडावर आडवे झाला तरी मेल्यासारखे झोपलं पाहिजे असच असलं पाहिजे तुम्ही दिवसाच्या शेवटी मग दुसऱ्या दिवशी ते पुन्हा उडी मारून उभं राहील जणू काही नवा जन्म झालाय अशा पद्धतीनं ना नाही no. तुम्हाला वाटलं पाहिजे की अवघड आहे शरीरासाठी कारण याची प्रकृती तशी आहे याला जेवढं जास्त तुम्ही ताणाल तेवढं ते मजबूत होतं तेवढं उत्तम काम करत huh? जे लोक पुढच्या दिवसासाठी जपायचा प्रयत्न करतायत वापरत नाहीयेत ते सगळे तुम्ही जीवन जपून ठेवू शकत नाही हे समजण्याची गरज आहे मृत गोष्टी जपून ठेवल्या जाऊ शकतात जीवन जपून ठेवता येत नाही ते फक्त पोषित केलं जाऊ शकतं आणि वापरलं जाऊ शकत जर तुम्ही स्वतःला जपण्याचा प्रयत्न करत असाल तर ते हे काम करणार नाही ते सतत माझ्यावर भडीमार करत होते कुठं बर बेंगलोर कि दिल्ली कुठतरी खूप जास्त काम सतत मीटिंग मी म्हणालो मी एक तासाच्या वेकेशनवर चाललोय <laughs> जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा ती एका तासाची वेकेशन सुद्धा तुमच्या आयुष्यात असता कामा yes. नाहीतर तुम्ही खूप पटकन म्हातारे व्हाल yes. हो। जे लोक खूप जास्त सुट्या घेतात ते लवकर म्हातारे होतात जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा पाच मिनिटांची सुद्धा सुटी नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही सतत काहीतरी काहीतरी करत राहताय याचा अर्थ असा की याना त्या मार्गाने तुम्ही सतत स्वतःचा विकास करताय एक तर बाह्य कार्यानं किंवा आंतरिक कार्यानं पण विकास मात्र हा झालाच पाहिजे अशा टप्प्यापर्यंत की तुम्ही जिथं कुठं असाल तुम्ही उठवून दिसाल हे काही कुणाशी स्पर्धा करण्याबद्दल नाहीये पण हे जीवन त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत बहरलं पाहिजे हो की नाही हाच प्रयत्न प्रत्येक जीव करते। करत आहे हे काही फक्त आपण करत नाहीये एक नारळाचं झाड चांगलं नारळाचं झाड होण्यासाठी शक्य ते सर्व काही करतय पूर्णपणे भरून येण्यासाठी त्याचप्रमाणे एक पक्षी सुद्धा एक नागतोडा एक अळी एक हत्ती सुद्धा आणि हर एक जीवन असे की नाही फक्त मनुष्य संकोच करतोय कारण ते शिकले नाहीत त्यांच्या मेंदूचं कार्य कसं हाताळायचं ते त्यांचे स्वतःचे विचारच त्यांचं वाटोळे करतायत अगदी साधा प्रश्न सुद्धा की मी एक परिपूर्ण जीवन बनावं की नाही हा प्रश्न वादाचा मुद्दा बनलाय आणि लोकांना की ते फार बौद्धिक आहेत हॅलो तुम्ही परिपूर्ण मनुष्य बनावं की नाही हा काही वादाचा मुद्दा आहे का हा काही वादाचा मुद्दा नाहीये दिस हॅज टू बिकम अ फुल फ्लेज ला हीच जीवनाची रीत आहे हे परिपूर्ण जीवन झालंच पाहिजे हे परिपूर्ण जीवन बनलं तर ते काय करेल ते काय करेल याची मला परवा नाही जे काही ते करेल ते अगदी उत्तमपणे करेल एवढंच फक्त महत्वाचं आहे hmm? ते जे काही करत ते अगदी उत्तमपणे करेल एवढंच महत्वाचं आहे असं नाही की एकाच प्रकारचं काम जगात महत्वाचं आहे प्रत्येक काम महत्वाचं आहे जर ते उत्तमपणे केलं गेलं तर फारच छान आहे जे काही असेल कुणी फरशी झाडून घेते हे बघा त्याने उत्तमपणे केलं तर ते अगदी मस्त गोष्ट आहे नाही का हे काही इतर कुठल्या कामापेक्षा कमी आहे का तर यासाठीच प्रत्येक गोष्टीकडे समान दृष्टीनं पाहण्यासाठी सतत पूर्ण जोमानं कार्यरत असण्यासाठी तुमच्यात भक्ती पाहिजे तुमच्या भक्तीची आग पाहिजे नाहीतर दही नहीं। भात दही भाताबद्दल का बोलतोय हे गायींच्या विरुद्ध मानलं जाऊ शकत <laughs> मृत्यू झाला तरी तुम्ही जिवंत राहिलं पाहिजे बट लिव्हिंग शुड नॉट बी पण जिवंत असताना तुम्ही मृत असता कामा नाही का जे खरोखर जगले पूर्णपणे जरी त्यांना मरून पुष्कळ वेळ झाला असला तरी ते अजूनही जिवंत आहेत नाही का कुठल्या तरी प्रकारे हो की नाही आपण आदियोगीला अजूनही आठवतो कारण ते इतके प्रखरपणे जगले अनेक ऋषी संत असे होऊन गेले जे इतके प्रखरपणे जगले की काही हजार वर्षानंतर सुद्धा अजूनही आपण त्यांना विसरू शकत नाही ते अजूनही आपल्या मनात आणि हृदयात जिवंत आहेत पुढच्या दोन दिवसात महात्मा गांधींची एकशे पन्नासवी जयंती आहे जरा बघा तो माणूस अजूनही जिवंत आहे ते केवळ यामुळे की जे काही ते करत होते आपण त्यांच्यासोबत सहमत किंवा असहमत असू शकतो अनेक गोष्टींबाबत पण ते जे काही करत होते ते अगदी पूर्णपणे करत होते कुठल्याही संकोचाशिवाय नाही का एवढं तरी तुमच्यासोबत झालंच पाहिजे की तुमचं शरीर तुमचं मन तुमच्या भावना तुमच्या ऊर्जा या तुमच्या आयुष्यात अडथळा बनता कामा नाही ते तुमचं आयुष्य आणखी सशक्त करणारी साधनं असली पाहिजेत एवढं तरी तुम्ही केलंच पाहिजे